दरवर्षी बारामतीमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांकडून प्रवेशासाठी पैसे घेतले जात आहेत असा गंभीर आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला आहे. 10 ते 15 जानेवारी दरम्यान दौंडमध्ये जिल्हा कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येत असून पाहणी दरम्यान काळे यांनी हे वक्तव्य केलं. या जिल्हा कृषी प्रदर्शनाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मात्र आम्ही असे करणार नाही, आमचे जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन विनामूल्य असून यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे. दिनांक 10 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन दौंड शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे विविध उत्पादनांना त्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे यावर्षीचं आंतरराष्ट्रीय मिलेट इयर म्हणजे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष जे घोषित केलेलं आहे त्याच्याच अंतर्गत आम्ही हा सुद्धा देशांतर्गत उत्पादित होणारी ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल, भगर असेल अशा प्रकारच्या धान्यांना एका अर्थानं मार्केट उपलब्ध होईल, त्याचा जास्तीत जास्त प्रसार होईल अशा पद्धतीचा एक प्रयत्न आहे. त्याच्यानंतर आत्ताच्या या कृषी प्रदर्शनामध्ये आम्ही 15 शेतकऱ्यांना कृषीभूषण म्हणून पुरस्कृत करणार सन्मानित करणार आहोत. 5 शेतकऱ्यांना कृषी उद्योजकता पुरस्कार या ठिकाणी आम्ही देणार आहोत. यामध्ये शासनाची कुठलीही मदत आम्ही घेत नाही, राज्य शासनाची नाही, केंद्र शासनाची नाही, जिल्हा परिषदेची नाही. तसेच हे कृषी प्रदर्शन 100% विनाशुल्क आहे. कारण आपण पाहतो की आपल्या शेजारच्याच तालुक्यामध्ये बारामतीमध्ये जे कृषी प्रदर्शन भरलं जातं त्या कृषी प्रदर्शनामध्ये आत्तापर्यंत शुल्क घेतला जात होता आणि यावर्षी मला वाटतं शुल्क घेतील ते 100 रुपयापासून 200 रुपयापर्यंत शुल्क घेतला जातो. खरं तर शेतकऱ्यांसाठी हे अभ्यास करण्यासाठी कृषी प्रदर्शन आहे का पैसे गोळा करण्यासाठी हा एक खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या मनामध्ये पडलेला प्रश्न असतो. परंतु आम्ही असं कुठलंही न करता शेतकऱ्यांसाठी ओपन टू ऑल जो येईल त्या शेतकऱ्याला आमच्याकडे हे दालन खुलं असेल एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद.